तरी ते मी चाकवताची भाजी टाकत आहे। आपण आंबट बोर घेतलेली होती। हॅलो फ्रेंड्स, ओविज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आपण भोगीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी केली जाते। सर्व भाज्या एकत्र मिक्स करून सुक्की भाजी केली जाते किंवा पातळ भाजी केली जाते। तर आज आपण हिरव्या पानांची पातळ भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यालाच आपण चाकवताची भाजी असे देखील म्हणतो। चला तर करायला घेऊया भोगीची भाजी। चला तर आपण गावरान पद्धतीने भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। तर इथे मी भोगीची भाजी घेतलेली आहे, याला चाकवताची भाजी देखील म्हणतात। तर इथे मी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर इथे मी फुरडा घेतलेला आहे, हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी डाळा घेतलेला आहे सोलून, इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। तर इथे घेवडा घेतलेला आहे, इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। इथे लसूण सोलून घ्यायचा आहे आपल्याला। इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत, भाजीसाठी लागणारं तेल घेतलेलं आहे, आवश्यकतेनुसार हळद। तर इथे ऊस आहे जो सोलून घेतलेला आहे मी, आवश्यकतेनुसार मीठ। इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि गाजर आहे ते बारीक काप करून घेतलेले आहेत आणि इथे आंबट बोरं घेतलेले आहेत। चला तर आता आपण भाजी तयार करायला घेऊया। चला तर आपण भाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघितलेलं आहे। तर आता आपण सर्व भाज्या एकत्र टाकून शिजायला लावणार आहोत। तर आपण कुकरला भाजी शिजायला लावणार आहोत। तर इथे मी चाकवताची भाजी टाकत आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर हे तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजवून घेऊ शकता, पण तसा फार वेळ लागतो म्हणून मी कुकरमध्ये टाकलेली आहे। नंतर इथे मी घेवडा टाकत आहे, नंतर हिरवा वाटाणा। तर इथे डाळा घेतलेला आहे तो टाकत आहे। नंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकत आहे। नंतर इथे गाजर टाकत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर आपली भाजी 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये चांगली शिजली जाते। तर आपण 4 शिट्ट्या करून घेऊया भाजीच्या। चला तर आपला लसूण छानपैकी सोलून झालेला आहे। तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण हुरडा भाजून घेऊया गॅसवरती। तर इथे मी गॅस चालू करत आहे आणि आपल्याला हा हुरड्याचं जे कणीस आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर कमी गॅसवरती हुरडा भाजून घ्या आणि सारखा असा पलटी करत राहायचा आहे, नाहीतर लगेच करपला जातो। तर हे बघा, असं तडतड वाजतं भाजायला लागला की। तर पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं नाही। चला तर आपला इथं हुरडा छानपैकी भाजलेला आहे। तर हा गरम गरमच चोळून घ्यायचा, म्हणजे याच्यातले दाणे जे आहेत ते निघतात। चला तर इथे मी एक कापड घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये चांगलं चोळून घ्यायचा हा हुरडा अशा प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे चोळून घ्यायचं। हे बघा, असा ढाळा असा हुरडा दिसतो। तर हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। चला तर कुकरचे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आपण गॅस बंद करूया आणि हा हुरडा जो आहे भाजला तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे आपण पांढरे तीळ पण बारीक करून घेणार आहोत आणि लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेणार आहोत। तर आपण कुकरचं टोपण काढूया आणि ही भाजी आपण पळीनं चांगली हाटून घ्यायची आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरवर पण बारीक करून घेऊ शकता। तर इथे आपल्याला भाजी चांगली हाटून घ्यायची आहे।
तर मिक्सरवर केलेल्यापेक्षा हाताने हाटलेली भाजी चांगली लागते, म्हणून इथे मी हाताने हाटून घेत आहे। चला तर इथे आपला भाजीचा गरगटा छानपैकी झालेला आहे, तर आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊया। चला तर इथे आपण गॅस चालू करूया। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तर इथे मी 3 चमचे तेल टाकत आहे मोठे, आणि हे तेल छानपैकी तापून देऊया आपण। चला तर इथे आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे, तर सर्वप्रथम आपण तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकूया आणि ते छानपैकी तळून घेऊया। चला तर लसूण तळलेला वास छान सुटलेला आहे, तर याच्यात मी तिळाचं कूट आहे ते टाकत आहे तेलामध्ये, आणि हे छानपैकी थोडंसं तेलामध्ये भाजून घेऊ आपण तिळाचं कूट। चला तर हिरवी मिरची पण छानपैकी तळलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आणि नंतर इथे हुरडा जो भाजून घेतलेला आहे, वाटून घेतलेला आहे, तो टाकूया याच्यामध्ये। फोडणीचा खमंग वास येत आहे, तर याच्यामध्ये आपण जी भाजीचा गरगटा करून घेतलेला आहे ती टाकूया। तर हे बघा, इथे भाजीचा गरगटा घेतलेला आहे तो टाकूया। नंतर याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आवश्यकतेनुसार। बघा याच्यामध्ये मीठ टाकूया आपण। आणि नंतर याच्यामध्ये आपण जो ऊस घेतलेला होता सोलून, तो याच्यामध्ये टाकूया। इथे थोडेसे काप टाकूया। आणि नंतर इथे आपण आंबट बोर घेतलेली होती ती टाकूया। तर बोर व्यवस्थित बघून घ्या, 3 ते 4 टाका, किडके पण असू शकतात। तर तुम्ही बोर सोलून टाकले तरी चालतात, कारण खाताना आठवड्या लागतात। तर आपण बोर सोलून टाकूया। हे बघा अशा प्रकारे टाकूया आपण। हे बघा अशा प्रकारे 2-3 बोर टाकून घ्या, ह्याच्यामुळे भाजी खायला छान लागते। आणि थोडंसं पाणी टाकूया आपण भाजीमध्ये, जास्त पातळ पण नाही भाजी करायची। आणि भाजी कमी गॅसवरती छानपैकी उकळून द्यायची। चला तर खमंग असा भाजीचा छान वास सुटलेला आहे, तर वरून आपण थोडेसे तीळ टाकूयात। आणि ही भाजी खायला खूप छान लागते। आपण वर्षातून एकदा ही भाजी करतो, पण ती संक्रांतीच्या वेळेस केलेलीच भाजी खायला छान लागते आणि मस्त चव पण लागते। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली भोगीची भाजी खूप छान दिसत आहे। तर अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार करून झालेली आहे, खूप मस्त दिसत आहे। तर आता आपण गॅस बंद करूया। चला तर अशा पद्धतीने भोगीची भाजी नक्की घरी ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।